सत्ता केंद्रित राजकारण न करता भूमिका आणि तत्व या केंद्रित राजकारण हे जास्त मनाला शांतता देणार आहे आणि त्यामुळं मृगजळाच्या मागे न पडता येणारी आव्हानं स्वीकारायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि प्रवास अवघड आहे, जरा चढ लागलेला आहे, लोकसभेनंतर जरा अधिक सोप्पा झालेला आहे. मला खात्री आहे की पक्ष महाराष्ट्रात अधिक मोठा आमचा होईल. साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही सत्तेवर होतात, विरोधी पक्षाच्या बाकावर बसून सुद्धा महाराष्ट्र बघता आहात. महाराष्ट्राच्या राजकारणाची कायम परंपरा राहिली की त्यानं समाजाला सतत काहीतरी देत गेला विधानसभा. आत्ता ज्यावेळी तुम्ही विरोधकांच्या बाकावर बसून बघता त्यावेळी धोरणं म्हणून महाराष्ट्र कुठल्या दिशेनं चाललंय असं वाटतं? या विधानसभेपर्यंत मला विधानसभेत 35 वर्ष पूर्ण होतील. फार मोठं काय काय चालू आहे. आता अलिबाग वरून विरारला एक कॉरिडॉर तयार करायचं चाललंय. मी अजून जमीन लँड अक्वायर झालेली नाही पण 15-20 हजार कोटीचं टेंडर काढून सरकार मोकळं झालेलं आहे. इंटेन्शन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे का टेंडर घाईनं देण्याचं आहे हे लक्षात येत नाही आणि त्यामुळे एकंदर राज्यकर्त्यांच्या हातात जे खेळणं मिळालेलं आहे त्याचा कसा वापर करायचा ग्रोथसाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी, मला वाटत नाही की याच्यात काही प्रगती आम्ही करतोय. आणि राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीत होईल, हातात असेल म्हणून कशाही उधळपट्टी करणं आणि टॅक्सपेअरचे पैसे कसेही खर्च करणं ही प्रवृत्ती राज्यकर्ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत असतील तर ते महाराष्ट्राच्या सारख्या एका प्रागतिक राज्याला फार हानिकारक आहे. आपण अशा गोष्टी अफोर्ड करू शकत नाही. आपण कंटिन्युअस आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, आपली इंडस्ट्रियल ग्रोथ, जॉब क्रिएशनची आपली स्टेटची ॲबिलिटी आणि आपल्या रुरल एरियातली जी लोकं आहेत, आता विदर्भामध्ये आपले MIDC जिथं आहेत तिथं उद्योग नाहीत आणि जिथं उद्योग आहेत तिथं जागा नाही अशी आपली परिस्थिती आहे. जिथं रोजगार आहेत तिथं उद्योग गेलेले नाहीत अशी आपली परिस्थिती आहे. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळी ताकद मुंबई, ठाणे, पुणे याच्या आसपासच आहे. विदर्भाकडे आपलं लक्ष नाही, मराठवाड्याकडे आपलं लक्ष नाही आणि तिथं उद्योग जावेत म्हणून आपले प्रयत्नही नाही. त्या भागातले नेतृत्व असलं तरी त्या भागात विशेष इन्सेंटिव्ह देऊन उद्योग खेचून आणण्याचा प्रयत्न करत नाहीत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.